तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही तुमचा मोबाईलचं बॅकअप कसं घेऊ शकता तुमचा कम्प्युटर या लॅपटॉपमध्ये, तर चला आपण बघूया. हॅलो फ्रेंड्स, मी गौरव, तुम्ही बघत आहात टेक इन मराठी यूट्यूब चॅनल. फर्स्ट तुम्ही डिस्क्रिप्शन लिंकला फॉलो करून यायचं, किंवा तुम्ही तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये टाईप करायचं आहे syncdroid.com. त्यानंतर तुम्ही या वेबपेजवर आल्यानंतर तुम्ही या ठिकाणाहून हे डाउनलोडचं बटन या ठिकाणी दिसत आहे तिथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे जे सॉफ्टवेअर आहे हे मॅकसाठी पण आहे आणि विंडोजसाठी पण आहे. तर तुम्ही याच्याने मॅकचा फोनसुद्धा म्हणजे ॲपल फोनसुद्धा याच्याने बॅकअप घेऊ शकता आणि अँड्रॉईड फोनसुद्धा याच्याने बॅकअप घेऊ शकता. तर आपल्याला घ्यायचा आहे अँड्रॉईड फोन, तर माझ्याकडे अँड्रॉईड फोन आहे, तर मी अँड्रॉईड फोन यासाठी डाउनलोड करून घेतो. ओके, तर सॉफ्टवेअर या ठिकाणी डाउनलोड झालं आहे, आपण याला ओपन करून घेऊया. तर आपण याला इन्स्टॉल करून घेऊया. तर या ठिकाणी हे जे syncdroid सॉफ्टवेअर आहे ते आता या ठिकाणी इन्स्टॉल झालेलं आहे. तर या ठिकाणी एक मला नोटिफिकेशन येत आहे की कनेक्ट युअर फोन. तर आपल्याला USB ड्राईव्हने आपल्याला मोबाईल या ठिकाणी कनेक्ट करायचा आहे. तुम्ही याच्याने वायफायने बी करू शकता, पण या ठिकाणी मी तुम्हाला मेथड 1 दाखवणार आहे USB ने तुम्ही कसं कनेक्ट करू शकता. तर चला आपण बघूया USB ने आपण कसं कनेक्ट करू शकतो. तर या ठिकाणी आता आपण जाऊया USB डिबगिंग ऑन करायला. पहिले आपण जाऊया सेटिंग्समध्ये. तुम्ही तुमचं जर डिबगिंग ऑन करायचे असेल तर तुम्हाला पहिले अबाउट फोनमध्ये जाऊन तुमची जी बिल्ड नंबर आहे त्याला 4-5 वेळा टॅप करायचं. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी, मी या ठिकाणी ओपो वापरतो याच्यामुळे थोडं माझं मध्ये आहे, तुम्हाला बाहेरच या ठिकाणी डेव्हलपर ऑप्शन दिसेल त्याला ओपन करायचं आहे. तर माझ्या जे सिक्युरिटी कॅपचा आला आहे मी त्याला कम्प्लीट करून तुम्हाला दाखवतो. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता USB डिबगिंग ऑन करायचं आहे. मी फर्स्ट या ठिकाणी USB कनेक्ट करून घेतो माझ्या मोबाईलला, आणि या ठिकाणी मी USB डिबगिंग ऑन करतो. आणि या ठिकाणी जे नोटिफिकेशन येत आहे याला आपण ओके टाईप करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कनेक्ट बटन आहे त्याला क्लिक करायचं आहे. तर हे कनेक्टिंग करत आहे. तर या ठिकाणी हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे याला ऑलवेज डिबगिंग फॉर कम्प्युटर ऑन करून या ठिकाणी ओके बटन क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी माझा जो मोबाईल आहे तो कनेक्ट झालेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही जसं बघू शकतात की तुम्हाला या ठिकाणी तो दाखवत आहे की बॅकअप का रिस्टोर. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ते दोन मेथड दाखवत आहे, बॅकअप का रिस्टोर. त्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट म्हणजे बॅकअप घ्यायचं आहे. आणि तुम्ही माझ्या इथे फोन मेमरी वगैरे तुम्ही बघू शकतात. तर आता फर्स्ट आपण बॅकअप घेऊन घ्या फोनचा. तुम्ही या ठिकाणी बॅकअपला क्लिक केला आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात तुम्ही तुमचा SMS चे बॅकअप घेऊ शकतात, कॉन्टॅक्टचं बॅकअप घेऊ शकतात, तुमचं जे हिस्ट्री आहे कॉल हिस्ट्री त्याचं बॅकअप घेऊ शकतात, तुमची ब्राउझिंग बुकमार्क्स वगैरे, अल्बम्स, फोटो आणि जास्त म्हणजे फोटो, अजून ऑडिओ, व्हिडिओ, सगळं प्रकारचं तुम्ही या ठिकाणी बॅकअप घेऊ शकतात. तर तुम्हाला ट्रायल दाखवण्यासाठी मी फक्त SMS या ठिकाणी क्लिक करतो आणि यांचा बॅकअप घेतो. तर या ठिकाणी मी याला नाव देतो SMS. ओके, तर मला इथं नोट द्यायची असेल तर मी नोट देतो या ठिकाणी ओप्पो बॅकअप. ओके, आणि या ठिकाणी सिम्पली तुम्ही बॅकअपला क्लिक करायचं आहे. ओके, तर याने बॅकअप कम्प्लीट केलेला आहे. आपण ओपन ब्रॅकेट ओपन फोल्डरवर क्लिक करू या ठिकाणी. तर या ठिकाणी हा आपला हा बॅकअप येऊन गेलेला आहे. तर याने डॉक्युमेंट्समध्ये हे फोल्डर तयार केलेला आहे. ठिकाणी फिनिशला क्लिक करायचं. तुम्हाला जर रिस्टोर करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही सिम्पली रिस्टोरच्या बटनला क्लिक करायचं. मेसेज या ठिकाणी फक्त मेसेज येत आहे कारण की मी मेसेजचं बॅकअप घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी रिस्टोर बटनला क्लिक करायचं आणि हे याने माझं बॅकअप रिस्टोर करून दिलं. तर तुम्ही तुमचा मोबाईलचा बॅकअप महिन्यातनं एक वेळा तरी घ्यायला पाहिजे किंवा हप्त्यातनं एक वेळा तरी घ्यायला पाहिजे. कारण की मोबाईल जर डॅमेज झाला किंवा हारला तर तुमचा इम्पॉर्टंट बॅकअप जाऊ शकतो. तर धन्यवाद. हे व्हिडिओ बघितल्याबद्दल प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी टेक इन मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद हे व्हिडिओ बघितल्याबद्दल.